बाबांच्या मानधनांनी केळीच्या पानावर 3 दिवस भोजन केले. प्रवीण गावकर यांनी 3 दिवस आंघोळीची गोळी घेतली. तसेच विठोबा ढोके यांना पाणी भरायला लागले. लक्ष्मण उपरकर, बबन उपरकर यांना पाणी भरल्यामुळे कमर दुखीचा त्रास. धन्यवाद. आजच्या ठळक बातम्या संपल्या. उद्या भेटू याच वेळ. यांची मी कन्या सावित्री. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी माझा विवाह हा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्याशी झाला. या माणसाशी माझा विवाह झाल्यानंतर मला कळून चुकले की माझा विवाह हा कोणत्याही साध्या माणसाशी झाला नाही आहे, तर एका क्रांती सूर्याशी झालेला आहे. तो सर्वसामान्य जनतेला आणि सर्वसामान्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार आहे. शिक्षणाच्या महत्त्वासोबतच आपण किती अन्याय सहन करत आहोत आणि त्यातून आपण कशी प्रगती करू शकतो स्वतःची आणि समाजाची हे शिकवणार होता. शेळपट्यासारखे जगलात तर काम तमाम होतं, पण जर तुम्ही वाघासारखे जगलात तर नाम होतं, हे माझ्या मला शेठजींनी शिकवलं होतं आणि तेच मला तुम्हा सर्व लेकरांना द्यायचे होते. त्यामुळे शेठजींनी मला सांगितलं होतं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे वंशज आहोत, त्याच्यामुळे कच खाणे, माघार फिरणे किंवा परत घेणे हे आपल्या रक्तात नाही आहे. तेव्हा तुला कितीही कोणी काहीही बोललं, कितीही कोणी मागे खेचलं, तरी पुढे जायचंच आहे. Thank you.
बिचारी म्हणूनच त्यांच्या हातातनं माईक काढून घेतला. खूप फाजील बोलता पण अहो राहू द्या बाई, तुमच्या आपल्या एकत्र शेजारी शेजारी धर्म येतो. शेजारी मी नाही शेजारी, मी हनुमान गल्ली. अहो हनुमान गल्ली झाली तर गावकर पार्टीच ना हो. म्हणूनच ही जळता आमच्यावर. आम्ही दोघी आहो ना बाजू बाजूवाली, म्हणून मावशी मावशी असत्या असं काय म्हणताय. अगं पण ही बाहेरची आहे ना, कशी जळून जळून करापली आहे बघ. तिच्यावर बघ किती उजेड पडलाय. हॅलोजन बंद केला तर दिसणार पण नाही. Thank you.